सायन रोड ब्रिजवरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मध्य रेल्वेचा हा प्रस्ताव आहे. अवजड वाहनांना पर्यायी वाहतूक व्यवस्था वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. सायन रेल्वे स्थानकाला लागून असलेला सायन रेल्वे ओव्हर ब्रिज हा आता जड अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. आपण सायन पुलाच्या या ठिकाणी आहोत आणि सायन पुलाच्या बाजूलाच लागून असलेला हा जो पूल आहे तो आता अशा प्रकारचं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. माटुंगा वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा फलक आहे तो सायन रेल्वे पुलाच्या अलीकडेच लावण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून फक्त हलक्या वाहनांना आता सोडण्यात येत आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारची बॅरिकेडिंग करून या ठिकाणी हा पूल आहे तो जड अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणाहून मोठे ट्रक असतील, टेम्पो असतील, त्यासोबत बसेस असतील यांना देखील वळवण्यात येत आहे. त्यांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी वाहतूक विभागाने सांगितलेलं आहे. नक्कीच आज पाहायचं झालं तर रविवार असल्यामुळे वाहतूक काहीशा प्रमाणात कमी आहे, परंतु उद्यापासून सुरू होणाऱ्या दैनंदिन काळामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. त्यापूर्वी वाहतूक विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी फलक लावण्यात आलेले असून ही जी जाहिरात आहे ती देखील करण्यात आलेली आहे. त्यासोबतच ट्रॅफिक वार्डन यांची देखील या ठिकाणी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच सायन पुलाचं काम आहे ते येत्या काळामध्ये पाडकाम हे सुरू होईल. तत्पूर्वी अशा प्रकारचे नोटिफिकेशन आहेत आणि जाहिरात फलक लावून हा सायन रेल्वे ओव्हर ब्रिज आहे तो जड अवजड वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अनालिस्ट श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.